लक्ष्मण तुंपे इयत्ता दुसरी माझ्या शाळेचे नाव दीपक प्राथमिक शाळा स्मिता माझं नाव स्मिता रामेश्वर कादे इयत्ता दुसरी माझ्या शाळेचे नाव दीपक प्राथमिक शाळा अर्धमसला आम्ही आज पोळी भाजीची गोष्ट सांगणार आहोत अगं पोळी तू कुठून आली अगं मी ना तर तव्यावरून आली एकदम तव्यावरून आली नाही ग ती एक मोठी गोष्ट आहे सांग ना मग कशी आली कुठून आलीस तर ती ऐकायचंय मी काय शेतातून आले शेतकऱ्यांनी शेत नांगरलं त्यात बी पेरली पाणी घातलं नंतर काही दिवसांनी माझी कापणी केली नंतर पोत्यात भरलं पोत्यातून ट्रक मध्ये टाकलं आणि ट्रक मधून मोठ्या दुकानदाराला विकलं मोठ्या दुकानदाराला छोट्या दुकानदाराला विकलं असा प्रवास करीत मी तुझ्या घरा शेजारच्या दुकान जवळ आले नंतर माझं पीठ झालं नंतर पिठात पाणी टाकलं नंतर कणिक मळलं आणि नंतर कणिकचे उलशी पुळशी गोळे बनवले नंतर लाटलं नंतर तव्यावर टाकलं भाजलं आणि असं करीत मी तुझ्या सोबतीला टाकत आले अगं बापरे एवढा मोठा प्रवास करून आलीस आता तू इथं कशी आली ते मला सांग अगं माझी पण गोष्ट तुझ्यासारखीच आहे मला शेतकऱ्याने लावलं मग पाणी घातलं खुरपणी केली मग कापलं मग पोत्यात भरलं आणि मग मला बाजार मोठ्या बाजारात नेलं बायांनी मला विकत घेतलं घरी नेलं धुतलं मग मला चिरवलं मग पातेल्यात टाकलं मग शिजवलं मग मी तुझ्या सोबतीला टाकत आले खरं ग खरं